गणित विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जिजाऊ कोचिंग क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा. बघा निर्देश भूमिती सराव संच 5.3 बघत असताना चार उदाहरण पाहिलं आणि दुसरा प्रश्नाचा अभ्यास केलेला आहे. याच्यामध्ये आपण सराव संच 5.3 मध्ये तिसऱ्या प्रश्नाचा अभ्यास करणार. आपण दुसऱ्या प्रश्नामध्ये पाहिले की रेषेचा चढ काढणे बरोबर, पण तेव्हा आपण दोनच बिंदू असताना चढ काढतो. आता या प्रश्नामध्ये आपल्याला तीन बिंदू हे एक रेषे आहे की नाही ठरवायचे. मग एक रेषे ठरत असताना प्रत्येकांचा त्या दोन बिंदू मधील अंतर हा जर चढ सारखा असेल ते बिंदू एक रेषे असं समजावं लागेल आपल्याला बरोबर. समजा आता एखादी रेषा घ्यायची, समजा इथे बिंदू घ्यायला आपण कोणते बिंदू ए बी सी, समजा इथे ए आहे मध्ये बी आहे आणि आता सी आहे. आता हा चढ जो आहे हा चढ आणि इथून बी सी चा चढ हा जर दोन्ही समान असेल तर याचा अर्थ ए बी सी एक रेषी आपण असं म्हणू शकतो की नाही. जर हा एक चढ समजा समान नसेल, समजा तो बिंदू असा गेला असेल किंवा एखादं असा गेला असेल तर त्याला चढ समान असं म्हणता येईल का आपल्याला? नाही. आणि मग जर असा असेल तर ते आपल्याला एक रेषी असं म्हणता येईल का? नाही. म्हणजे याचा अर्थ काय की दोन्ही बिंदूचा चढ कसा असला पाहिजे तिन्ही बिंदूचा, म्हणजे या दोन बिंदूचा या दोन बिंदू चढ कसा असला पाहिजे? समान असला पाहिजे. म्हणून तेव्हा आपण हे तिन्ही बिंदू कसे आहेत एक रेषी आपण असं म्हणू शकतो. मग आपण आपलं काय करू ए बी चा आणि नंतर बी सी चा चढ काढू आणि ते जर दोन्ही समान असतील तर ते तिन्ही बिंदू एक रेषी असं आपण ठरवू शकतो. बघा आपण अगोदर काय करू याला एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू घेऊ. समजलं? आता रेषा ए बी चा चढ सूत्र माहिती आपल्याला काय आहे, वाय टू वजा वाय वन आणि एक्स टू वजा एक्स वन रेषेचा चढ काढण्याचं सूत्र बरोबर. त्याच्यानंतर वाय टू किती आहे इथं एक, वजा वाय वन किती आहे वजा एक, छेदामध्ये एक्स टू किती आहे शून्य, वजा एक्स वन किती आहे मायनस एक. आता आपण दोघांची बेरीज करू, मायनस मायनस प्लस एक अधिक एक, मायनस मायनस प्लस छेदामध्ये एक, कोणत्याही संख्येत छेदामध्ये काही ते म्हणजे एक असतात म्हणजे चढ किती आला दोन. त्याच्यानंतर आता आपण परत आता बी सी चा चढ करत असताना आपण याला एक्स वन वाय वन घेऊ आणि याला एक्स टू वाय टू घेऊ. समजलं? आता आपण रेषा बी सी चा चढ काढू. परत सूत्र आपण तेच ठेवू. आता वाय टू कोणता घ्यायचा आपल्याला तीन, वजा वाय वन किती आहे इथं एक, छेदामध्ये एक्स टू किती आहे एक, वजा एक्स वन किती आहे शून्य. बघा दोन वजा एक तीन वजा एक दोन, एक वजा शून्य एक. बघा दोघांचा चढ समान आला की नाही. इथं देऊ आपण रेषा ए बी व रेषा बी सी यांचा चढ समान आहे म्हणून बिंदू ए बी सी हे एक रेषीय आहे. समजलं का? अगोदर ए बी चा चढ काढायचा नंतर बी सी चा चढ काढायचा तेव्हा आपण याला एक्स वन वाय वन घ्यायचे याला एक्स टू वाय टू घ्यायचे. ए बी काढत असताना बी सी काढत असताना याला एक्स वन वाय वन याला एक्स टू वाय टू घ्यायचे आणि दोघांच्या चढाचं सूत्र वापरून चढ काढून घ्यायचा. दोन्ही चढ जर समान असेल तर ते तिन्ही बिंदू एक दिशीय आहे. समजलं? लिहून घे. बघा प्रश्न तिसऱ्यामध्ये दुसरा दिला आपल्याला डी एफ असे तीन बिंदू लिहिले आहेत, तिन्ही बिंदू एक रेषीय एकना ठरवण्यासाठी आपण परत त्या दोन्ही दोन दोन बिंदूचं काय करू चढ काढू. आता रेषा डी आणि ई एफ या दोघांचा चढ आपण अगोदर काढून घेऊ. त्यासाठी आपण एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू असे निर्देशित करू. बघा रेषा अगोदर आपण डी ई चा चढ काढू, वाय टू वजा वाय वन छेदामध्ये एक्स टू वजा एक्स वन, वाय टू दिलेला आपल्याला शून्य, वजा वाय वन आहे वजा तीन, छेदामध्ये एक्स टू आहे एक, वजा एक्स वन दिलेला आहे वजा दोन. मायनस मायनस प्लस म्हणजे उत्तर येईल तीन, याचं पण मायनस मायनस प्लस म्हणजेच एक अधिक दोन बरोबर तीन, तीन एक तीन म्हणजे चढ किती आला एक बरोबर. त्याच्यानंतर रेषा ई एफ चा चढ काढू. सूत्र तेच, वाय टू वजा वाय वन एक्स टू वजा एक्स वन. परत वाय टू किती आहे आता इथं आपल्याला वाय टू हा घ्यायचा आणि एक्स टू हा घ्यायचा, याला एक्स वन वाय वन घ्यायचं. समजलं? आता वाय टू किती द एक, वजा वाय वन इथं शून्य, छेदामध्ये इथं किती आहे तर एक्स टू दोन वजा
एक इथं एक वजा शून्य एक दोन वजा एक कोणत्याही संख्ये खाली काही संख्येमध्ये एक असतो मर्यादा दोघांचा चढ कसा आला समान आला म्हणून रेषा डीई आणि रेषा ईएफ यांचा चढ कसा आला समान आहे बरोबर आणि जर चढ समान असेल तर बिंदू डीईएफ कसे असायला पाहिजे तर हे एक रेषीय बिंदू आहे प्रश्नामध्ये बिंदू एल एम एन दिलेला आपल्याला अगोदर पहिल्या प्रश्नाप्रमाणे आपण काय करू रेषा एल एम चा चढ काढू सूत्र तेच ठेवायचं आपल्याला आता इथं आपल्याला एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू घेऊ म्हणजे इथं काय सूत्र आता सूत्र तर माहिती तुम्हाला आपण वाय टू मधून वाय वन वजा करतो आणि छेदामध्ये एक्स टू मधून एक्स वन वजा करतो आता इथं सूत्र त्या किंमती ठेवा आपण वाय टू ची किंमत तीन आणि वाय वन ची किंमत पाच छेदामध्ये एक्स टू ची किंमत तीन वजा एक्स वन ची किंमत दोन आता आपण जर पाच वजा तीन वजा पाच केलं तर किती वजा दोन आणि छेदामध्ये तीन एक आता हा चढ आपला रेषा एम एन चा येतो का आपण बघू रेषा एम एन चा चढ बरोबर इथं आपला आता एक्स टू वाय टू आणि याला वन घ्यायची परत सूत्र तेच आपण वाय टू किती आहे एक वजा वाय वन किती दिलेलं आहे तीन छेदामध्ये एक्स टू किती आहे पाच वजा एक्स वन किती दिलेलं आहे तीन एक वजा तीन किती एक उत्तर वजा दोन छेदामध्ये किती तीन दोन धन करू ना धन आपण जर याची भागाकार केला तर वजा एक उत्तर एक एक आपल्याला किती यायला पाहिजे होतं वजा दोन यायला पाहिजे होते म्हणजे चढ समान आहे का नाही म्हणजे जर रेषा एल एम आणि रेषा एम एन यांचा चढ समान आहे की नाही नाही म्हणून बिंदू एम एन आणि एल एल एम एन हे एक रेषीय नाही पी क्यू आर या तीन बिंदू एक रेषी ऐकणे धरण्यासाठी आपण परत पी क्यू आर रेषेचा चढ काढू त्यासाठी आपण एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू हे बिंदू लिहू आता बघा रेषा पी क्यू चा चढ बरोबर आपलं सूत्र काय केलं आहे बरोबर सूत्र तर पार झालं असेल तुमच्या आता बघा पुढे वाय टू किती दिलेलं आपल्याला वजा तीन वजा वाय वन किती दिलेलं आहे वजा पाच हे वजा चिन्ह सूत्रात वेगळं वजा पाच वेगळं असे दोनदा द्यायचा एकत्र लिहायचं नाही छेदामध्ये एक्स टू किती दिलेलं आहे एक वजा एक्स वन किती दिलेलं आहे दोन मायनस मायनस प्लस होतात वजा तीन अधिक पाच म्हणजे परत दोघांची वजा बाकीच होणार किती दोन पाच मोठी संख्या पाच चिन्ह धन आहे म्हणून काय द्यायचं धन चिन्ह द्यायचं एक वजा दोन किती उत्तर येईल म्हणजे वजा दोन छेद एक त्याच्यानंतर रेषा क्यू आर चढ काढू आपण आता परत आपण सूत्र तेच ठेवणार वाय टू मायनस वाय वन छेदामध्ये एक्स टू मायनस एक्स वन बघा वाय टू किती दिलेला आपला किती आता वाय टू हा घ्यायचा एक्स टू हा घ्यायचा याला वन घ्यायचा बघा एक्स टू वाय टू किती दिलेलं तीन वजा वाय वन किती द वजा तीन छेदामध्ये एक्स टू किती आहे वजा दोन वजा एक्स वन किती आहे एक परत मायनस मायनस प्लस तीन अधिक तीन सहा छेदामध्ये दोन दोन दोघांची बेरीज काय येईल वजा तीन आपण परत तीन एक तीन तीन दोन सहा दोघांचा चढ कसा आला समान आला म्हणजेच रेषा पी क्यू आणि रेषा क्यू आर यांचा चढ कसा आहे समान आहे म्हणून जर चढ समान असेल तर बिंदू पी क्यू आणि आर हे कसे असतील एक रेषीय आहे
समजलं लिवा. आता प्रश्न दिलेला आपल्याला याच्यामध्ये आर एस टी आपले तीन बिंदू एकत्र चिन्ह दाखवण्यासाठी आपण काय करू, परत आर एस या रेषेचा आपण अगोदर काढू. रेषा आर एस चा चढ बरोबर वाय टू वजा वाय वन छेदामध्ये एक्स टू वजा एक्स वन. वाय टू किती दिलेले आहे? दोन. वाय वन किती आहे? वजा चार. वजा चिन्हावर थोडे लक्ष द्या. त्याच्यानंतर एक्स टू किती दिलेलं आहे? वजा दोन. एक्स वन दिलेलं आहे एक. मायनस मायनस प्लस होईल. दोन अधिक चार किती होतील? सहा. या वजा वजाची बेरीज वजा तीन, म्हणजेच तीन दुने सहा, एक उत्तर येईल वजा दोन. कसं आता रेषा एस टीचा चढ काढू आपण. एस टीचा चढ बरोबर ही दादा आपण याला एक्स टू वाय टू घेऊ, याला एक्स वन वाय वन घेऊ. परत सूत्र तेच, वाय टू किती आहे? चार. वजा वाय वन किती आहे? दोन. छेदामध्ये एक्स टू किती आहे? वजा तीन. वजा एक्स वन किती आहे? मायनस दोन. परत दोघांचा किती येईल? दोन. छेदामध्ये मायनस मायनस प्लस, तीन वजा दोन, पण तीनचं चिन्ह मोठं आहे, म्हणजे उत्तर किती येईल? वजा दोन. दोघांचा चढ समान आला की नाही? हे वजा चिन्ह एकला सुद्धा असतं, दोनला सुद्धा असतं, दोघाला सुद्धा असतं. समजलं का? त्याच्यानंतर बघा, आता दोघा चढ समान आला म्हणून रेषा आर एस आणि एस टी यांचा चढ कसा आला? समान आला म्हणून बिंदू बिंदू आर एस टी हे एक रेषीय आहे. तिसऱ्या प्रश्नाचा शेवटचा प्रश्न दिला आपल्याला, जे बिंदू आपल्याला एक रेषा दाखवत असेल, बिंदू आपल्याला ए के एन हे बिंदू एक रेषा दाखवण्यासाठी आपण अगोदर ए के रेषेचा चढ काढू. याच्यामध्ये एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू असे निर्देश घेऊ. बघा आता रेषा ए के चा चढ बरोबर सूत्र तेच, वाय वन वाय टू दिलं आपल्याला पाच छेद दोन, वजा वाय टू दिलेला आहे चार, त्याच्या खाली काहीच नाही म्हणजे एक असतो. छेदामध्ये एक्स टू दिलेला आहे आपल्याला वजा दोन, वजा एक्स वन दिलेला आहे वजा चार. आता बघा इथं छेद समान नाही, वजबा करायची अपूर्णांक आहे, मग आपण तिप्पट गुणाकार करत असतो. पाच एक पाच, वजा चार दुने आठ, छेदामध्ये दोन एक दोन, परत छेदामध्ये दोघांची मायनस मायनस प्लस, वजा दोन अधिक चार उत्तर येईल दोन. आता आपण काय करायचं? दोघांची वजबा किती येईल? वजा तीन छेद दोन, छेदामध्ये दोन, त्याच्या खाली काहीच नाही म्हणजे एक असतो. आता काय करायचं? वरचा अपूर्णांक जसेच तसंच ठेवत असतं, म्हणजेच काय? वजा तीन छेद दोन जशास तसे. आता खालचा अपूर्णांक वरती आणला असेल त्याला व्यस्त करायचं, कळलं का? म्हणजे काय येईल आता? तीन एक तीन आणि दे दुने चार, वजा तीन छेद चार. समजलं? आता काढू आपण रेषा के यांचा छेद. सूत्र तेच, छेदामध्ये एक्स टू एक्स वन. आता एक्स टू किती दिलेलं आहे? एक्स टू किती आहे आपण दिलेला? वजा दोन. वजा एक्स वन किती आहे? पाच छेद दोन, याच्या खाली काहीच नाही म्हणजे एक आहे. परत आता येईल चार वजा वजा दोन. परत आता येईल चार पूर्णांकाची वजबाकी, बे दुने चार वजा पाच एक पाच, छेदामध्ये दोन एक पूर्णांक, छेदामध्ये मायनस मायनस प्लस, चार अधिक किती झाले? सहा. सहाच्या घाली घ्यायचं म्हणजे एक असतो. परत या दोघांची बेरीज किती? वजा दोन छेद नऊ. याला व्यस्त करू आपण वरती आणून, कळलं? आता याला आपण तीनला भाग देऊ, तीन दुने सहा, तीन त्री नऊ, वजा तीन बरोबर, वजा तीन एक तीन, बेदुने दोघांचा चढ समान आला की नाही? म्हणजे आता बिंदू कसे आहेत? एक रेषीय आहे. बघा रेषा
ए के व के एन यांचा चढ समान आहे, म्हणून बिंदू बोला काय राहणार त्यांच ए के आणि एन हे एक रेषीय आहे.